पाथडी मंडळाच्या प्रलंबित प्रश्नांवर मार्केट यार्ड येथील श्रमशक्ती भवन येथे कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. हमाल पंचायत आणि संलग्न कामगार संघटनांच्या वतीने हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हमाल पंचायतीचे अध्यक्ष बाबा आडाव यांनी या धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी नितीन पवार यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अद्ययावत संगणक प्रणाली बसवणे, कामगारांची भरती, मंडळावरील संचालक मंडळाची नियुक्ती या आणि अन्य प्रश्नांसाठी हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कामगारांच्या या आंदोलनाला आरते असोसिएशन आणि व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. आमच्या मागण्यांसाठी घेण्यात येणारी बैठक अनेक वेळा छोटी मोठी कारणे देऊन पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप बाबा आडव यांनी यावेळी केला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी वकिलांची भूमिका या विषयावर शहा यांनी यावेळी विचार मांडले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे, न्यायमूर्ती रणजित मोरे, महाअधिवक्ता डी एम खंबाटा, जिल्हा न्यायाधीश अनंत बदर, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा, सदस्य सतीश देशमुख, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष विठ्ठल कोंडेप देशमुख, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक संगपाळ, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य मंचावर यावेळी उपस्थित होते. शहा म्हणाले, न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक सुदृढ करण्यासाठी न्यायाधीशांबरोबरच वकिलांचा मोठा वाटा उचलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जलदगतीने न्याय ही सर्वात महत्वाची बाब आहे. वकील योग्य मार्गदर्शन आणि सेवा देण्यासाठी फी आकारतात असा समज निर्माण केला पाहिजे. तसेच लवकर खटला निकाली काढण्यासाठी मेडिएशन या उपक्रमासाठी ही फी आकारण्यात हरकत नाही. राज्य घटना ही शाळेतच शिकवली पाहिजे. आजही आपल्या घटनेची माहिती नागरिकांना नसते, ते सोप्या भाषेत शाळेतच त्याचे धडे द्यावेत असेही त्यांनी सांगितले. नवजवान मित्रमंडळाच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सिने अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि शर्मिला शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक शंकर पवार, पूजा पवार, संजय बालगुडे, नगरसेविका प्रिया गदादे पाटील, हर्षदा खानविलकर, शर्मिला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हर्षदा खानविलकर म्हणाल्या, 10वी आणि 12वीचे वर्ष शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्वाचे मानले जाते. यामुळे
वडिलांसह आईवडिलांचेही सर्वस्व पणाला लागते। यामध्ये जितका वाटा मुलांचा असतो तेवढाच आईवडिलांचा देखील असतो। आपण जेवढा जास्त अभ्यास करतो तेवढे यश आपल्या पदरात पडते, परंतु अपयश आले तर खचून जाऊ नये असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक शंकर पवार म्हणाले, 2012 दरवर्षीप्रमाणे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा भव्य प्रवास करा सत्कार जो आज राबविला त्यासाठी जवळजवळ 400च्या आसपास विद्यार्थ्यांचा नवीन 12वी दोन्ही महिन्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला। त्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रमुख पाहुणे अक्कासाहेब पुढचं पाऊलमधल्या प्रमुख हिरोईन आणि रुपाली शिंदे असे ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले आणि त्यांच्या आत्म आणि स्थानिक मुलांचा हा सत्कार सोहळा गेले 10 वर्षापासून मी चालू केलेला आहे। हा सत्कार मी 15 विद्यार्थ्यांवरती चालू केलेला असून आज माझ्याकडे जवळजवळ 400च्या आसपास विद्यार्थी येऊन हा सत्कार पार पडला। या कार्यक्रमासाठी दरवर्षी मालिकेमधले सिरियलमधले पिक्चरमधले हिरो हिरोईनला बोलवून त्यांच्या हस्ते हा दरवर्षी मी एक सत्कार करतो, त्यामुळे मुलांची जी गुणवंत यादी खऱ्या अर्थाने वाढत चाललेली आहे। माझ्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शक म्हणजे आईवडिलांची शिकवण आणि आईवडिलांना जे समाधान मुलापासून जे मिळतं की मुलाने आपला गुणवंत व्हावं, मुलाने 60%, 80%, 90% मार्क मिळून गुणवंत यादी द्यावं असं ह्या कार्यक्रमाचं माझं स्वरूप आहे। ह्या कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांच्या घरचे पाहुणे आई वडील भाऊ बहीण जे काय पाहुणे ह्या कार्यक्रमाला येतात दर वर्षातनं एकदा त्याचा आनंद लुटतात आणि वर्षभर मी बी ह्या कार्यक्रमाची दरवर्षी वाट बघतो। ह्या कार्यक्रमाला जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून आमचे कुटस्थानी सर हे आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांचं प्रत्येक टायमाला आमचं चांगलं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना, ते स्वतः प्राध्यापक असल्या कारणाने मुख्याध्यापक असल्या कारणाने प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचं चांगलं मार्गदर्शन लागतं प्रत्येक टायमाला। असा हा कार्यक्रम राबवत असताना आमचे नगरसेवक संजय बालबुडे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, मनीष आनंद खडकी कॅन्टोनमेंट अध्यक्ष असे हे प्रमुख पाहुणे सर्व आम्हाला लाभले, सतीश मोहोळ यांचे मार्गदर्शक असे सर्व पाहुणे प्रमुख पाहुणे आम्हाला लाभून हा कार्यक्रम पार पडला। आणि त्या कार्यक्रमाला सर्व माझे मित्र मित्रमंडळी सर्व ग्रुप अतिशय सहकार्याने पार पाडला की जेणेकरून 2012 इलेक्शन हरल्यानंतर लोकांना असं वाटत होतं की शंकर पवार कुठला कार्यक्रम करू शकत नाही आहे, पण इलेक्शन राजकारण म्हणजे सगळं काय असं नाही आहे, निवडून दिलं म्हणजे सगळं काय करता येतं असा विषय नसून माझं हे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी घडवण्यासाठी जोस्तोर माझ्या पायात हातात अंगात दम आहे, अंगात ताकद आहे, तोपर्यंत हा कार्यक्रम राबवत राहणार, जेणेकरून ह्यापासून जे विद्यार्थी घडल्यात त्या विद्यार्थ्यांसाठी आमचं कुटुंब नगरसेविका रीना पवार, आमचं तुकाराम पवार, माझी आई सावित्रीबाई गणपत पवार हे सर्व ग्रुप असा थांबून दरवेळेस आम्ही माझे मित्रपरिवार माझे सगळं ग्रुप एक ताकदीने आम्ही सर्व हा कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमाला सगळा चांगल्याचा चांगला हातभार लागतो, एवढं सगळ्यांचं सहकार्य मिळतं, सर्व माझ्या मित्रांचं माझ्या मित्रमंडळांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी मला असंच तुमचं सहकार्य लाभो हेच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि 10वी 12वीची विद्यार्थी वर्षानुवर्ष 100 ने 150 ने अशी वाढत जाओ, त्यांची गुणवंत यादी वाढावं ही परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो।
वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक सुविधांवर ताण पडत असून त्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, असे मत लष्करी व्यूहरचना केंद्राच्या कार्यकारी संचालक मल्लिका जोसेफ यांनी व्यक्त केले. ज्ञानेश्वरमुळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने एस एम जोशी फाउंडेशन सभागृहात लोकसंख्या शास्त्राशी निगडीत आव्हाने या विषयावर जोसेफ यांचे व्याख्यान झाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी संचालक डॉक्टर राजेंद्र शेंडे हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जोसेफ म्हणाल्या, देशाच्या विकासाचे नियोजन करत असताना लोकसंख्या हा घटक केंद्रस्थानी मानला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण, आरोग्य, निवास या सुविधांवर ताण पडत असून बेरोजगारी, गरिबी, असुरक्षितता, अशांतता या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या शास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र आहे. विकासाबाबतचा आराखडा तयार करताना लोकसंख्येची आकडेवारी प्रामुख्याने विचारात घेतली जाते. भारतात लोकसंख्या वाढीचा वेग अद्याप जास्त आहे. या लोकसंख्या वाढीमुळे शिक्षण, आरोग्य, निवास या सुविधांवर ताण पडतो. ताणामुळे या सुविधा नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळत नाहीत. ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्याही कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे, असेही जोसेफ यांनी सांगितले. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्याचा प्रवास विठा या कार्यक्रमातून सादर करण्यात आला. तमाशाच्या फडात जन्म, अगदी अनपेक्षितपणे नाचाच्या बोर्डावर एंट्री आणि त्यानंतरचा भारलेला प्रचंड लोकप्रियतेचा अनेक पारितोषिकांचा प्रवास. व्यावसायिक आयुष्य जेवढे तेजस्वी तितकेच वैयक्तिक आयुष्य कष्टाचे आणि तितकेच अवहेलनेचे, मृत्यूही तितकाच विजनवासातील. लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या गेलेल्या विठाबाई नारायणगावकर यांचे आयुष्यही सुखदुःखाच्या प्रवासाने भरलेले रोमांचक आणि तितकेच वेदनादायी आहे. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास पंचमी निर्मित विठा या कार्यक्रमात निवेदन आणि नृत्य गीते या स्वरूपात सादर करण्यात आला. योगीराज बागुल यांनी या संहितेचे लेखन केले तर निवेदन अभय कुलकर्णी यांनी केले. दत्तात्रय मेस्त्री, अनुजा कामत, मानसी फडके, अदिती प्रभुदेसाई यांनी गाणी चांगल्या रीतीने पेश केली. त्यांना कुमुदिनी थोपटे, ललिता सोनी, स्मिता वेताळे यांनी नृत्यातून चांगली साथ दिली. या कार्यक्रमाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हेही उपस्थित होते. लेखक वसंत लिमये लिखित लॉक ग्रिफिन या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ग्रंथाली प्रकाशनचे धनंजय गांगल, मृणाल लिमये, वंदना बोडस आदी यावेळी उपस्थित होते. कादंबरीच्या प्रकाशनाच्या समारंभासाठी सगळे जमलेले असताना तिसरी घंटा वाजली आणि पडदा उघडला. विंगेतल्या मंद प्रकाशात रंगमंच व्यवस्था, नेपथ्य अंधुकसे दिसत होते. स्लाइड शो आणि परिणामकारक पार्श्वसंगीताने वातावरणातील गुढता वाढवली. उपस्थितांच्या चेहऱ्यावरील कुतूहल वाढवतच डिटेक्टिव्हच्या वेशात सिक्रेट एजंटचा प्रवेश झाला आणि दुसऱ्यांदा प्रकाशित होणाऱ्या कादंबरीचे प्रकाशन थांबवण्यासाठी तपासणी सत्र सुरू झाले. तसेच गूढ कादंबरीचा नाट्यमयपट उलगडू लागला. हा क्रम कोणत्याही एकांकिकेचा नसून लॉग ग्रिफिथ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचा होता. आळेकर म्हणाले, नाटकाप्रमाणे या कादंबरीत थरार आहे. कादंबरीच्या मुळाची जागतिकीकरणात माणसे, त्यांची राष्ट्रनिष्ठा, वैचारिक निष्ठा कशा बदलतात यातून येणारे ताणतणाव हे देखील लेखकाने अधोरेखित केले आहेत. आजकाल प्रत्येक गोष्टीतील विश्वासार्हता कमी होत असल्याने प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघण्याची सवय लागली आहे, असेही ते म्हणाले. खासगी मराठी शाळांना सरकारने तत्काळ मान्यता द्यावी या मागणीसाठी शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सोमवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता शालेय शिक्षण संचालनालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. समितीचे समन्वयक रमेश पानसे, अनवर खान, रवींद्र धनक, नाता शेवाळे, श्याम देशपांडे, विनीता ताटके, संदीप बर्वे, आमला भागवत, रवींद्र सानप आदी यावेळी उपस्थित होते. पानसे म्हणाले,
सरकारने 19 जून 2010 रोजी मांडलेले परिपत्रक रद्द करावे आणि खासगी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मान्यता मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. 1 मे 2012 जाहीर झालेल्या बृहत आराखड्यात सरकारने 2372 नवीन मराठी शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र 7 वर्षांपासून सुरू असलेल्या या खासगी मराठी शाळांवरील अन्याय अजूनही थांबलेला नाही असेही त्यांनी सांगितले. मी रमेश पानसे, मी शिक्षणात काम करतो आणि खाजगी शिक्षण संस्थाही चालवतोय. सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर मी अनधिकृत अशी शिक्षण संस्था चालवतो. माझ्याबरोबर इथे अन्य अनेक मंडळी आहेत. ही सर्व मंडळी अशा त्या शाळा अनेक वर्ष पदराला खार लावून चालवत आहेत. सरकारकडनं एकही पैसा आम्ही घेत नाही. मात्र या समाजातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं असा प्रयत्न या शेकडो संस्था करत आहेत. आमची सरकारकडे स्पष्ट शब्दात आता मागणी आहे. सरकारने मागच्या वर्षी आम्ही उपोषण केलं असताना आम्हाला जी 4 आश्वासनं दिली ती आश्वासनं ताबडतोब पाळावीत. पहिलं आश्वासन त्यांनी असं दिलेलं होतं की ह्या शाळांना अनधिकृत ठरवणारा जो काही ठराव सरकारने केलेला आहे, 19 जून 2010 जे परिपत्रक आहे ते सरकारने स्थगित करायचा निर्णय घेतला होता. आज असं दिसतंय की या सगळ्या शाळांना सरकारच्या पुन्हा नोटिसा येत आहेत. सरकारी अधिकारी यांना छळायला पुढे आलेले आहेत. त्यामुळे पहिली मागणी आहे ते स्थगित करायला हवाय. तो ताबडतोब स्थगित करा. खरं तर तो बेकायदेशीर असल्यामुळे सरकारने तो पूर्णपणे रद्द करायला पाहिजे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.